घरफोडा करणाऱ्या गणेश भंडारेला नाशिकमध्ये पोलिसांकडून बेड्या. नाशिकमध्ये घरफोड्या करून नेपाळमध्ये स्थायिक झालेला गणेश भंडारे या एका श्रीमंत चोराच्या मुसक्या आवळण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. मूळचा सांगलीचा असलेल्या गणेशने नेपाळमधील एका महिलेशी लग्न केले असून चोरी करण्यासाठी गणेश महाराष्ट्रात येतो आणि चोरीच्या पैशातून तो रिसॉर्ट उभारत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स असून एक रिसॉर्ट बनण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी तो नाशिकमध्ये येताच नाशिक पोलिसांनी त्याला परिसरातून ताब्यात घेतलं आहे. 30 ऑक्टोबर 2016 रोजी नाशिकच्या टागोर नगरमध्ये घरफोडी करून गणेश फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो नेपाळमध्ये लपून बसल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.